आपण आज महात्मा गांधी विद्यालय ज्युनियर कॉलेजच्या परिसरात आहे समोरूनच पुन्हा पंचायत रस्ता वाहतुकीचा रस्ता आहे ह्या वाहतुकीच्या रस्त्याने जाणारे येणारे स्थानिक ग्रामस्थ स्थानिक दुकानदार तसेच पर्यटक काही व्यावसायिक मंडळी हा इथं शाळेच्या शेजारीच्या परिसरात रस्त्याला लागून कसाला टाकतात वस्तुतः चिकनचं मटेरियल असेल ह्या म विनाशकाळी मटेरियल बसून मुलांच्या आरोग्याला धोका आहे धोका संभवतो आहे आज करोनाच्या महामारीतून आपण जर शिकलो नाही काहीच तर व्यर्थ आहे माझे ग्रामस्थांना तसेच इथल्या व्यावसायिकांना कचरा टाकणाऱ्याला ही नम्र विनंती आहे की शाळेचा परिसर सोडून आपण आपल्या कचऱ्याचा व्यवस्थित विल्हेवाट लावावा जेणेकरून आपल्या मुलांचं आरोग्य आपणच धोक्यात घालू नये ही विनंती मी महात्मा गांधी विद्यालय खानापूर या प्रशालेत पर्यवेक्षक पदावर कार्य का, आत्ता का काम करत आहे या ठिकाणी शालेय जो परिसर आहे आमचा त्याच्या बाहेरील बाजूस बरेचसे पर्यटक या ठिकाणं कचरा आणून आहेत कचरा इतका टाकलेला आहे की अगदी शिळं अन्न आहे त्याच्यामध्ये कोंबड्यांचे पंख आहेत दारूच्या बॉ बार, बॉटल्स आहेत तर विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं आरोग्याच्या दृष्टीनं हे घातक आहे तशा प्रकारे आम्ही ग्रामपंचायतीला कळवलं आहे सुद्धा तसंच या ठिकाणं पोलिसांची गस्तसुद्धा असते रात्री तर त्यांनी आम्हाला सहकार्य करावं ग्रामपंचायतीनी पोलिसांनीसुद्धा जे लोक असं शाळे शालेय परिसराच्या समोर कचरा आणून टाकत आहेत त्यांच्यावर कठोर का कारवाई करावी अशी आमची विनंती आहे एवढंच सहकार्य आम्हाला या प्रशासनाकडून ग्रामपंचायतीकडून अपेक्षित आहे माझे नाव संदीप बाबूराव मोरे मी ग्रामस्थ आहे व समाजसेवक आहे या शाळेजवळ इथं चिकनवाले चिकनची दुकानं खूप आहेत या भागामध्ये त्याचे ते चिकनचे दुकानवाले काय करतात ते, ते, का ते स जे राहिलेलं रॉ मटेरियल चिकनचं ते सर्व इथं रस्त्याच्या कडेला टाकतात शाळेजवळच टाकतात आणि त्याचा दुर्गंधी वास लहान मुलांना येतो आणि त्यांना त्याच्यामुळं खोकला ताप सर्दी असे आजर आजार पण येते तरी मी विनंती करतो सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने तरी याच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि योग्य ते शाळेच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा मी निकेतन धापटे विस्ताराधिकारी कृषी तथा माझ्याकडे आत्ताच दोन महिन्यापूर्वी खन्नापूर ग्रामपंचायतचा प्रशासक कारभार आलेला आहे तरी महात्मा गांधी विद्यालय शेजारी रस्त्याल जो कचरा आहे खानापूर ग्रामपंचायच्या हद्दीतील व्यावसायिक आहे चिकन किंवा बा बा दुसरे दुकानदार यांनी टाकलेलं आहे तरी ग्रामपंचायतच्या वतीने वेळोवेळी वे वे ह्यांना नोटिसा बजावून प्लस इथे येऊन कचरा जाळण्याची ही व्यवस्था केली जाते तरी आत्ता शाळा सुरू झालेल्या आहेत कोरोनाच्या ह्याच्यानंतर लोकांना व्यावसायिकांना आम्ही आवाहन करूनसुद्धा त्यांनी कचरा टाकणे बंद नाही केलं तरी आता इथून पुढे जो कचरा टाकेल त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहे मी डॉक्टर अभिजितजीने प्राथमिक आरोग्य केंद्र खानापूर इन्चार्ज आहे म्हणून बोलतो ही शाळा जी आहे काय ना महात्मा गांधी विद्यालय ह्या महात्मा गांधी विद्यालयासमोरून पानशेत रोडला पानशेत रोडला शा शाळेच्या शहरी खूप कचरा टाकला जातो आणि कृपया तो कचरा टाकू नये ते कचरा टाकल्याने विद्यार्थ्यासाठी हानिकारक आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळं वेगळे दुर्गंधी पसरते आणि त्याच्यामुळं वेगवेगळे रोग होऊ शकतात त्यामध्ये डेंग्यू मासाचं मा आपल्या डासांचं प्रमाण वाढतं त्याच्यामुळे डेंगू होऊ शकतो तर कृपया माझं आव्हान आहे का ह्या सगळ्या गोष्टी कचरा न टाकता एखाद्या गावाच्या शेजारी चांगली कचरा करून तो कचरा नेहमीप्रमाणे विल्हेवट लावे अशी विनंती आहे नमस्कार मी वंदना संभाजी गायकवाड ग्रामसेवक ग्रामपंचायत खानापूर येथे मागील एक वर्षापासून कार्यरत आहे खानापूर हद्दीमध्ये असलेल्या महात्मा गांधी विद्यालयाजवळ जवळील रस्त्यात खानापूर येथील व्यावसायिक पोल्ट्री व्यावसायिक तसेच छोटे मोठे सर्व व्यावसायिक हॉटेल्सवाले कचरा टाकत आहे ग्रामपंचायतीने वेळोवेळी सर्व व्यावसायिकांना वे नोटिसा बजावलेल्या असून आठवड्याला किंवा पंधरा दिवसाला ग्रामपंचायत प्रत्यक्ष येथे येऊन कचरा जाळत आहे तात्पुरत्या स्वरूपात कचरा टाकायचं बंद करत असून व्यवसाय पुन्हा येथे कचरा टाकत आहे तरी ग्रामपंचायती कडून मोठ्या प्रमाणात कठोर निर्णय घेण्यात येत असून कचरा टाकताना दिसल्यास त्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल याबाबत सर्व व्यावसायिकांना कळवण्यात येणार असून प्रत्यक्ष कारवाई करण्यात येणार आहे